पुढील पाच दिवस हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे कधी उन्हाचा कडाका जाणवतो तर कधी अचानक पाऊस आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गेल्या आठवड्याभरात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अशातच आता आजपासून पुढील पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे काही भागात विजांच्या कडकडाटासह पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मार्च महिन्यात राज्यातील सुमारे अठ्ठावीस जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला त्यामुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला मोठा फटका बसलाय पश्चिम महाराष्ट्रातही द्राक्षांच्या बागांचं मोठं नुकसान झालं असून अनेक भागात पिके आडवी झाली आहेत